नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर। रोमिंग गाय ही फालतुगिरी करण्यापेक्षा आपण डायरेक्ट टॉपिकवर येऊया। ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे, काही दिवसांपूर्वी आपण गोप्रो मागवलेला, त्याच्यानंतर आपण मागवलेलं मोटो ब्लॉकचं सेटअप, आणि हे सगळं झाल्यावर माझा हेल्मेट आहे ते हेल्मेटवर झालेलं आहे 3-4 वर्ष। तर माझं हेल्मेट मला म्हणालं की अजून किती, म्हणजे किती लोड घेणार मी। तर मग आपण एक अजून छोटीशी रिस्क घेतलेली आहे आणि एक नवीन हेल्मेट मागवलेलं आहे। तर मग ते त्या हेल्मेट आता येणार आहे, सोसायटीच्या आत आलेलं आहे आणि आता निघालं आहे चालत चालत सोसायटीच्या आत। तर ते आता डोअरवर आपलं येईल, डोअरबेल वाजवेल आणि त्याच्यानंतर आपल्या हातात येईल, नंतर आपण त्याची अनबॉक्सिंग करूया आणि बघूया। आणि आपला जो मोटो ब्लॉक सेटअप आहे ते सुद्धा फिट करून बघूया ह्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्याला समजेल की बाबा कसं आहे त्याचं आणि कम्फर्टनेस कसं आहे त्याचा, जास्त जड आहे का किंवा आपल्याला कसं होते। कारण का माझा जो जुना हेल्मेट आहे ना तो खूप हलका आहे आणि मोटो ब्लॉक सेटअप लावल्यावर तो खूप जड होतो, आणि मला ते विचित्र वाटलं थोडंसं स्टार्टिंगला। त्याच्यानंतर थोडं सवय झाली मला, 2-3 व्हिडिओ आपण बनवल्या, पण परत एकदा आपल्याला बघायला लागेल। आता ह्या हेल्मेटचं वजन, तरी पण किती दिलेलं वजन, टोटल वजन 1.5 किलोपर्यंत 1300 ग्रॅम। तर आता बघूया त्याच्यावर अजून ह्याचं वजन येईल, त्यामुळे थोडंसं कम्फर्टनेसच्या नुसार आपल्याला बघायला लागेल की ते बरोबर आपल्याला सूट होते की नाही। पण पर्याय नाही काय, वापरायला तर लागणारच आल्यावर। दिसायला एकदम डिसेंट आहे, जास्त फंकी शंकी आपल्याला आवडत नाही, सो जे काही आहे ते हेच आहे। फायनली आलेला आहे आपला हेल्मेट, आणि असा थोडासा जड वाटतोय पण ओपन केल्यावर समजेल आपल्याला कसं आहे ते। तर फायनली आपल्याला बॉक्स आलेला आहे आणि आपला हत्यार पण रेडी आहे। पेपर घेते वेगा, आणि फायनली आपलं हेल्मेट आलेलं आहे। यस, तसं क्वालिटी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप आवडलं, त्याची डिझाईन चांगली आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि आपल्या बाईकवर सूट होईल आपल्याला। आता कुशन्सचं तसं बघायला गेलो तर कुशन पण चांगली आहे, रिमुवेबल कुशन आहे ही बघा इथून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गोप्रोसाठी माईकसाठी पण इथे जागा आपण करू शकतो, या साईडला एक साईडला इथे या साईडला आपण माईकसाठी जागा करू शकतो। आणि अजून एक चांगली गोष्ट दिली आहे त्यात, अरे भाई ऐसा ही कर सकते हैं, ऐसा ही कर सकते हैं, ऐसा ही। आणि ॲक्च्युली हे ह्याच्यासाठी असतं, सनलाईट तुम्हाला त्रास नको व्हायला त्याच्यामुळे असतं, बाकी काय नाही। आता आहे ना आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्याला गोप्रो इथे फिट करायचं आहे आणि जे काही दुसरे होते ना, सॉरी दुसरे हेल्मेट होते त्याला इथे कुशन होतं, आपल्याला ते नाही आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा जर ट्रॅव्हल करायचं असेल आपल्याला तर मग वाऱ्याचा आवाज येण्याची शक्यता आहे, पण ते हेल्मेट खूप महाग होते। हे हेल्मेट आपल्याला मिळालेलं आहे 1800 आणि सध्या तरी आपण जास्त खर्च करू शकत नाही, कारण का खूप खर्च झाला आहे आपला, खूप म्हणजे खूप खर्च झाला आहे, एक पेटी खर्च केला आहे आपण, एक पेटी, त्याच्यामुळे जास्त खर्च आता आपल्याला आपण बर्दाश्त नाही करू शकत। सो आपण ह्याला पहिलं आता आपण गोप्रो लावून बघूया आणि त्याच्यानंतर ठरवू कसं दिसते ते। ओके, तर आता आपला गोप्रो रेडी झालेला आहे इथे सेटअप। मी माईक लावलेलं नाही आहे कारण त्यासाठी एक वेगळा जुगाड करायला लागतो आतल्या साईडला, पण नॉर्मली चालू केलेला आहे।
तर आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी झालेला आहे नवीन हेल्मेटमध्ये. अबे यार, ओके, हे काहीतरी असं दिसते आहे, पण ह्यामध्ये गोप्रो नाही आहे कारण गरीब लोक आहे यार, मतलब एक ही गोप्रो यूज करते. तर मग हाच गोप्रो इथे काढला आहे आणि इथून बोलतो मी गोप्रोमधून. तर हा वेगाचा हेल्मेट आहे आणि ह्याची प्राईज आहे 1800 रुपये. जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, ॲमेझॉनवर आहे, कुठेही आहे, म्हणजे ॲमेझॉनवर जा, बाहेर दुकानात जा, तिथून घेऊ शकता. पण माझ्यासाठी तर हा मला कम्फर्टेबल वाटला. आणि आता ह्याच्या पुढचे व्लॉग आपण, म्हणजे मोठं व्लॉग आपण ह्यामधून शूट करूया हे हेल्मेट घालून. आणि थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगेनच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की ह्याची म्हणजे कम्फर्टेबल आहे की नाही बाईक चालवताना आणि लॉंग राईडसाठी. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण जे काही आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्या आपण नेहमीच माझ्या व्लॉगमध्ये मी दाखवत असतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला उद्याच एक नवीन व्लॉग करायचा आहे आणि एक छान व्लॉग आहे, एक मस्त टेम्पल आहे जबरदस्त इथे बदलापूरमध्येच. तर त्या टेम्पलवर जायचं आपल्याला, 550 पायऱ्या आहेत असं मी ऐकलं आहे. तर उद्या तो व्लॉग आपण करूया आणि तो व्लॉग, हां, तर तो व्लॉग येईल 2 दिवसांनी, म्हणजे ह्या व्हिडिओच्या 2 दिवसांनी. तर अरे यार, तर टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर अँड स्टे सेफ.